आजी तू 4 दिवस बाहेर गावी जाऊन आलीस ना, एकदम फ्रेश दिसतेस. म्हणजे काय? म्हणजे एकदम ताजी तवानी दिसतेस. अगं विश्वनाथकडे मी 4 दिवस गेले होते ना, पण अक्षताची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही मला. वा, म्हणजे आमची आठवण नाही आली तर. अगं असं म्हटलं का मी, तुमची पण आठवण येत होती मला, पण ही चिंगी आहे ना ती मला जास्त छळते ना, म्हणून तिची जास्त आठवण येत होती. आजी, म्हटलं गोष्ट सांगायला लावते म्हणजे काय छळते का? अगं उलट, म्हटलं गोष्ट सांगायला लावते म्हणून तुला गोष्टी तरी लक्षात राहतात, नाहीतर तू केव्हाच विसरून गेली असतीस. हो बाई, आमच्यावर उपकारच येतो तुझे. अक्का, विश्वनाथ कसा आहे ग? मजेत आहे, ढोर मेहनत करतो बिचारा. गावात विश्वनाथला ओळखत नाही असा एकही माणूस सापडायचा नाही. असं कोणी सांगितलं तुला? विश्वनाथनी ना? अगं तो कशाला म्हणेल. आणि हा, तो ना अगदी बरोबर फोटो सारखा फोटो छापून काढतो. हा आजी, म्हणजे काय ग? म्हणजे काय ग, त्याच्याकडे मशीन आहे ना, काय बाई नाव त्याच विसरले, मला सांगितलं होतं त्याने. झेरॉक्स. बरोबर, तेच ते. या लोकांना ना यंत्रांना सोपी नावं द्यायला काय होतं मला काही कळत नाही. पण तिथे एवढं काम असतं? हो, खूप काम असतं त्याच्याकडे. आणि ना दुकानात बसल्या बसल्या तो जागांचे व्यवहार कर, आणखीन काही लग्न जमव कोणाची, अशी सारखी त्याची कामं चालू असतात. खूप मेहनती आहे मात्र. अक्का, त्याची बायको कशी आहे गाता? चांगली आहे. म्हणजे इथे जेव्हा होती तेव्हा स्वभाव होता ना तशी नाही आहे. हा, खूप बदललाय स्वभाव तिचा. मेहनती आहे, हुशार आहे. आजी, काकाला किती मुलं आहेत ग? मी कुडाळून निघेपर्यंत तरी 3 होती. अक्का तू पण अशी आहेस ना अगदी. बरं अक्का, तिकडे जेवणाचं वगैरे कसं काय? जेवण छान करायची ना ती, पण मसाला वेगळा होता तिचा. म्हणजे इथे होती तेव्हा तिचा स्वभाव होता ना तसा झणझणीत तिखट. पण मला तिथे असेपर्यंत तिने एक काही कामाला हात लावू नाही दिला. एक दिवशी विश्वनाथच म्हणाला की अक्का आज तू स्वयंपाक करायचास. मग मी त्या दिवशी स्वयंपाक केला. सगळी अगदी छान मनापासून जेवली. पण त्यांची भाषा नाही ग अंगवळणी पडत, मालवणी ना. ती भाषा खूप गोड आहे. हो ना, पण कळत नाही ग आपल्याला. मी ज्या दिवशी जेवण केलं ना त्या दिवशी तिची मुलं काय म्हणाली माहितीये? आजी, जेवण बाकी छाक केलंस हा. तिघही जण मला स्टँडवर सोडायला आली होती. खूप गोड पोर आहे तिचे. आणि हो, येताना बस होती ना ती गाद्यांची बस होती बरं का? गाद्यांची बस? अगं वेडाबाई, लक्झरी म्हणायचे तिला. तीच ती ग. पण काय खरं नाही, इथे येईपर्यंत हाडं खिळखिळी झाली नुसती. कधी एकदा मुंबईला येते असं झालं होतं मला. बस बाहेरून मात्र अगदी छान हा, पण भुतूर कायव नाही. काय काय म्हणाली? भुतूर भुतूर म्हणजे आतमध्ये काही नाही. चला चहा प्या लवकर. अरे किरण, काय पल्लू कुठे? तिला डॉक्टरने थांबवून घेतलंय. थांबवून घेतलंय कशा करता? म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीये ना? काहीच कळत नाहीये. कुणाला काय कळत नाहीये? अरे डॉक्टरला काही कळत नाही, आता काय मला? ए, तू मला नीट सांगणार आहेस का? अरे काही नीट घडतच नाही तर काय सांगू तुला मी. अरे पण त्याच्यामध्ये न कळण्यासारखं काय आहे? सकाळपर्यंत पल्लू मजेत होती. अरे हेच तर आहे ना, ती जेव्हा मजेत असते ना तेव्हा तुला आणि मला काय कसलाच अंदाज येत नाही. आपल्या नशिबातच हे सगळं आहे, त्याला काय करणार आपण? हे बघ, प्रत्येक येणाऱ्या गोष्टीला आपण सामोरं जाणं आवश्यक आहे. अरे दैवत पुरे. माझी भंगस करतो. अरे काय घाबरलो तुम्ही माहिती काय? मला वाटलं परत काही बोलायचं नाही. वाईट आजच्यानंतर सगळं उत्तम होणार आहे, छान होणार आहे, कुठल्याही प्रॉब्लेम शिवाय. पण मगाशी तू डॉक्टरलाही काही कळत नव्हतं असं काय म्हणतो? अरे ते खरंच आहे रे, पल्लूची तब्येत इतकी छान आहे ना की डॉक्टरला शब्द सुचत नव्हते. तो भाई और बहनो और आई और पिताश्रियो. आईयो आईयो, सीमा कुठे आहे?
अरे ती औषधाला गेली परत देवेश शॉप मध्ये. अच्छा हो काय बर भाई और बहनो चालू. तो भाई और बहनो आप सबका लाडला किरण और उसकी लाडली पल्लू इन दोनों के प्यार की निशानी जल्दी ही सच में बदलने वाली है और ये रंगीन प्यारा सपना जल्दी ही आने वाला है. लेकिन बरखुरदार इस इंतजार का फल इतना मीठा होगा पूरे कि आप सब लोग नाचेंगे गाएंगे झूमेंगे आनंद में उड़िया मारेंगे. ओके ओके आता ब्रेक के बाद इस लवकर ब्रेकफास्ट करूया. ओके भूख लगे पटकन जाए. यस अक्का संध्याकाळच्या मुली गेल्यात कुठे? अगं इकडे त्यांची घरी राहायची वेळ आहे का? गेलत खेळायला. अक्का मला आणि सुषमाला तू सारखी ओरडायचीस. 7 वाजता तुमचं पाऊल घरात हवनात तंगड तोडून ठेवेल आणि ह्या मुलींचे मात्र लाड करतेस ना तू. काही धाक नाहीये तुझा. अगं त्यांचं जाऊ दे. सुषमा संध्याकाळी घरी यायची हातपाय धुवून परवाजा म्हणायची. काय झालं तिचं? अगं सुषमा मी बघते बघते ह्यात आले असतील. बघते आता की किला. हा आता ओरडा म्हणू. अरे सुषमा ये अक्का. अरे हॅलो. बस 100 वर्ष आयुष्य आहे आता तुझाच विषय निघाला होता. पण तुम्ही दोघं आता कसे काय आलात? काम होतं आमचं तुझ्याकडे. बरं ते राहू द्या. तुम्ही चहा घेणार की नाही सांगा. तयार आहे चहा? नाही थोड्या वेळाने चालेल ना? हो चालेल थोड्या वेळाने चालेल. काय काम करलात तुम्ही दोघांनी? काही खास? हो खासच आहे म्हणजे तू सांग ना. नाही नाही आपलं ठरलंय. मी माझ्या घरी सांगायचं तू तुझ्या घरी सांगायचं. कम ऑन शूट. काय सैन्यात गेल्यावर बोलायलाही शूट? सॉरी मॅडम. अगं सांग काय? ताई आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय. काय अगं सनी खरे? काय लाजते काय लाजते. अक्का का ऐकलंस का? पण काय ग सनी तुझ्यापेक्षा लहान आहे ना. हे बघ अक्का त्या दोघांची मन जुळली आहेत ना हे जास्त महत्वाचं आहे. आणि अग वयाने मोठी असलेली बायको नवऱ्यासाठी भाग्यवान असते असं कोणीतरी म्हटलंय हो की नाही? कोणी म्हटलंय? आपल्याला आवडेल ती शास्त्र बनवायची. हो बनवायची. त्या दोघांना एकमेकांना पटलंय ना मग झालं. आपल्या सुषमाचा आनंद महत्वाचा की शास्त्र महत्वाचं ते पण खरंच. मग तुला पसंत आहे ना मग सगळं आलं त्याच्यात. बरं पण आपण आता तयारीला लागलं पाहिजे. हो हॉल बिल ठरवायला हवा. वेळेवर हॉल मिळत नाही. हो भटजीला सांगायला हवं. आणि तुझ्या शालू साडे एक मिनिट. लग्न रजिस्टर पद्धतीने करायचंय साधसं. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सोयीचा जो दिवस असेल तो ठरवायचा आणि त्यालाच शुभ दिवस म्हणायचा. ठीक आहे तसं करूया. चला चल मी चहा घेऊन येते त्यांच्यासाठी. सुनंदा. ए अग किती पटापट चालतेस तू. काय हो मॅडम? सुनंदा खरंच तू जिंकलीस. आज मला खूप खूप आनंद झालाय. पण का कशाबद्दल? आधी आमची आकांक्षा नंतर मग चक्क सुषमा. हा अगं आमची सुषमा चक्क लग्न करायला तयार झाले. माझा विश्वासच बसत नाही गोष्टीवर. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. नाही पण हे होणार होतं याची कल्पना होती मला. पण यावर शिक्कामोर्तब आता झालं. मॅडम खरंच मी खूप आनंदात आहे. काय काय सुषमाने प्रकार केलेत. मला तर वाटलं होतं की आमची ही लेख आपलं एवढं सुंदर आयुष्य असं उकरड्यावर फेकून देणार. ती तिची व्यसनं काय, नाटकातून काम करणं काय, वेगवेगळे मित्र करणं काय. गाडी रुळावरून घसरत होती. हो पण ते पूर्वी केलं होतं तिनं. म्हणजे हट्टानं एकटं राहणं, मैत्रिणीचा संसार पाहून दुःखी होणं, आपण कमावलं त्याही पेक्षा जास्त गमावलं याचा पश्चाताप होणं. मॅडम पण ती एक प्रकारची साखळी होती आणि ती तिलाच तोडायची होती. आणि ती तू तोडलीस. आई हो मॅडम ही साखळी ज्याची त्यानीच तोडावी लागते. आपण फक्त ती तोडण्यासाठी प्रवृत्त करत असतो आणि मी तेवढंच केलं.
नाही पण तरीही तुझे आभार मानावे तेवढं थोडंच आहे. तुला कितीही आवडलं नाही ना तरी मी तुझे आभार मानणार, कारण ते न मानणं हा तुझा अपमान केल्यासारखं होईल. खरंच खूप काही केलंस तू. अगं आणि ही गाडी चक्का तर धावायचं म्हणतेय. हो अहो हाच तर उपाय आहे तिच्या आजारावर, तिचं हे दारू पिणं. खर तर या अवस्थेत तिला एका चांगल्या मित्राची गरज होती, जो तिला मिळाला कायम स्वरूपाचा. खरंच खूप आनंद झालाय, खूप नशीबवान आहे सुषमा. नाहीतर मी तू काय काही नाही. काही नाही कसं काय ते बोल सांग. काय बोलू मॅडम, तुम्हाला सगळं माहितीच आहे. दुसऱ्यांच्या दुःखावर अडचणीवर उपाय शोधणाऱ्याला स्वतःच दुःख समजू नये हे दुर्दैवच नाही का मॅडम? सुनंदा काही नाही, निघूया. काय चाललंय आकांक्षाताई? आराम जायचं नाही वाटत कुठे? आज मी काहीच करणार नाही, बसून राहणार. काय ग तब्येत बरी नाही का तुझी? मला काय झालंय? अगं आज माझ्या जर्नलिझमचा क्लास संपला, मी जर्नलिस्ट झाले, पत्रकार. पत्रकार? अगं मग तू पहिल्यापासूनच आहेस ना? तसं नाही ग. बघ लग्नाची मुलगी आणि लग्न झालेली मुलगी फरक असतो की नाही? आता मी हक्काने सांगू शकते की मी एक पत्रकार आहे. बरं झालं बाई, एवढी मेहनत घेऊन तू पास झालीस, खूप आनंद झाला मला. आणि आता तोच आनंद आपण सगळ्यांनी साजरा करायचा आहे. तुला आज रात्रीची जेवणाची सुट्टी. असं कसं जेवणाची सुट्टी देऊन कसं चाललंय? अगं आपण सगळ्यांनी बाहेर जायचंय जेवायला. सगळ्यांनी बाहेर जायचंय? सुधाला विचारलंयस का? नाही म्हणजे एवढ्या लोकांना घेऊन जायचंय हॉटेलात? पैसे मी घेऊन जाणार आहे सगळ्यांना, मी पैसे देणार आहे. आणि तुला खूप चिंता आहे आईच्या पैशाची हा? बरं बाई जा तुम्ही, सुधा पण येईल बरोबर, पण लवकर या परत, नाहीतर तुमची वाट बघता बघता मला इथे जागं राहत लागतं. म्हणजे तुला काही आनंद झालाच नाही? असं कुठे म्हटलं मी? हा मग ते दिसत नाहीये, तुला यायला लागेल, मला नाही माहिती. अगं पण तुला माहिती आहे ना मला हॉटेलमधलं आवडत नाही खायला. मग आपण आहे ना करून एक डबा घेऊन जाऊया. हा वेडी आहेस का? आजी चल ना प्लीज. बरं बाई येईन मग. तर झालं काय ग चिंगे, काय चाललंय तुझं? आणि हा पसारा काय घातलायस एवढा? आजी हा ड्रेस मला कसा दिसतोय ग? छान दिसतोय, छकास. थँक्यू. आता थँक्यू काय म्हणायचंय? अग तू माझं कौतुक केलंस ना म्हणून. असं असतं होय? बरं पण काय ग एवढा नट्टापट्टा करून तयार होऊन चाललीस कुठे तू? अग आजी तू कमाल करतेस. आकांक्षा आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला नेणार ना? अरे हो विसरलेच होते मी. तुझ्या साड्या दाखव बघू आधी मला. आता त्या कशाला? आज मी तुला सांगणार आहे तू कुठली साडी नेसायचीस ते. ही काय वाईट आहे साडी? चिंगे तुझा सासूरू असंच आहे मला अगदी. तसं समज आजी तू चांगली दिसायस ना म्हणून हे सगळे माझे प्रयत्न चालले. असं का? म्हणजे मी आता वाईट दिसतेय का? असं कुठे म्हटलं ग मी? दाखव तुझ्या साड्या चल. बरं बाई. ए थांब 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 थांब, आयडिया आयडिया. काय झालं आजी? तू गोल साडी नेस ना आईसारखी. हे बघ मला तुमचं ते हॉटेल नको आणि त्यातलं जेवण नको, मी आपल्या घरी मऊ भात पिठलं भात करून खाईन. असं काय करतेस ग आजी? आकांक्षा ते रागवेल ना आणि तुझ्यामुळे ना आमचं पण हॉटेल रद्द होईल. बरं बाई पण मी गोलबिल साडी नेसणार नाही आधी सांगून ठेवते. त्यात काय करते? अगं मला नाही येत. आई शिकवेल. छान, आई कॉलेजमध्ये शिकवते ना तेवढं बास आहे, कळलं? चला पसारा आवरातो, मला कामं पडली आहेत घरात.
दिखती हो, काय हुआ? अरे ती अक्षता है ना। हाँ, उसका क्या? अरे तिची मावशी है ना, सुषमा मावशी, तिचं लग्न जमलं। फिर तू कशाला एवढी खुश आहेस? बंटी तुझं काय चाललंय तुझं? दे इकडे पिशवीत टाक भाजी। बंटी तुझ्या मित्राचा जेव्हा पहिला नंबर येतो तेव्हा तुला आनंद होतो की नाही? होतो, पण माझा पहिला नंबर आला तर मला जास्त आनंद होतो। हो, पण दुसऱ्याच्या आनंदात नेहमी आपल्याला आनंद जास्त होतो, होतो ना? होतो, पण ताई मावशीच्या लग्नापेक्षा तुझं लग्न झालं असतं तर मला जास्त आनंद झाला असता। कळलं? तू गुस्सा करणार आहेस मला माहितीये, पण तू जॅम कशी शादी का नाही करत? मी बोलू का जय काकाशी? काही नको, तू चुरला होता सता। ताई मी जमन देऊ का लग्न? काही गरज नाहीये, मी बोलेन त्यांच्याशी, हिंदीत लग्न जमवतोय, चला। आकांक्षा, ए अगो काय झालं तुला? अर्धा तास झाला चिवडाच खात बसलीस तू, कसला विचार करतेस एवढा? भूतकाळाचा भूतकाळाचा विचार करायचा नाही, भविष्यकाळाचा विचार करायचा असं आपलं ठरलंय ना? त्या भूतकाळाचा नाही करत आहे। मग चार दिवसांपूर्वी मला वीरू भेटला होता। कशाला? सहजच ना? तसा सहजच, तरी पण नाही। नाही, तुमच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी विशेष झालेलं असणार, त्याशिवाय तू अशी तंद्री लावून बसणार नाही सगळे। म्हणत होता माझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या मुदतीला अजून थोडेच दिवस राहिले। मग राहिले असतील, त्याच्याशी आपला काय संबंध? तो विचारत होता। काय मला काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची मुदत संपल्यावर तू माझ्याशी लग्न करशील का? मग तू काय उत्तर दिलंस? नाही म्हणालीस ना? आई तुला खूप भीती वाटते ना मी हो म्हणेन याची? भीती नाही वाटत, मला काळजी वाटते तुझी। काही लाख रुपये मिळवण्याकरता ज्या मुलीला आयुष्यात त्याने कधीही बघितलं नाही अशा मुलीशी त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, आणि त्या मुलीला आता विसरून तो तुला लग्नाबद्दल विचारतो? माझ्या मनाला न पटणार असं आहे सगळं, आणि तो तुला विचारतो ना लग्नाबद्दल, म्हणून मला काळजी वाटते। वाटणार ना? आई तुला काळजी वाटण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये। निदान आता तरी जे पुढे काही घडणार आहे माहिती नाही, मला फक्त एकच गोष्ट पक्की माहिती आहे, हिरू अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतो। वेडा आहे बिचारा। आणि ती त्याच्या बायकोच काय? तिच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही का? ती घरातलं एखादं टेबल खुर्ची सारखी आहे। मीही त्याला हेच म्हटलं,
मी त्याला हे पण सांगितलं ती की तू प्रश्न चुकीच्या वेळी कॉन्ट्रॅक्ट संपायच्या आधी विचारलायस. उद्या कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर तुझी बायको घर सोडून जाईल किंवा नाही जाईल यावर त्याने आपल्याला काय फरक पडतोय? तू कशाला तर भानगडीत पडतीयस? त्याच्याशी काय संबंध आहे आपला? काहीही संबंध नाही. हिरूच्या लग्नाशी, त्याच्या बायकोशी, त्याच्या कॉन्ट्रॅक्टशी माझा काहीही संबंध नाही. पण म्हणून वीरूशीही संबंध नाही असं मी कसं म्हणू आहे? मग तुझा काय संबंध आहे वीरूशी? आहे नाही, होता. म्हणूनच मी मगाशी म्हटलं ना की मी भूतकाळाचा विचार करते. चिवडा मिळेल अजून.